नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला रताळ्याच्या पारंपरिक पद्धतीने घाऱ्या कशा बनवायच्या हे दाखवणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, अतिशय मऊ लुसलुशीत अशी इथे रताळ्याची घारी बनली आहे। याला आपण तेलामध्ये डीप फ्राय करणार नाही आहोत, तव्यावरती छान चपातीसारखं भाजून घेणार आहोत, त्यामुळे हे हेल्दीसुद्धा होतं आणि खायला पुरणपोळीसारखं लागतं। जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। घाऱ्या बनवण्यासाठी इथे मी 3 मीडियम साईजचे रताळे घेतलेले आहेत, त्यांना 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुतले। आता कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकून त्यांना 4 ते 5 शिट्ट्या काढून एकदम मऊ असं शिजवून घेणार आहोत। कोणी कोणी रताळ्यांना वाफलून घेतं, पण तसं केलं तर आपली जी घारी आहे ती एकदम सॉफ्ट किंवा लुसलुशीत मऊ अशी होत नाही। इथे तुम्ही बघू शकता एकदम मऊ असे रताळे शिजलेले आहेत। घाऱ्या बनवण्यासाठी इथे मी 2 रताळ्यांचा वापर करते आहे। त्यांची छान साल काढून घेतली आहे आणि असं चमच्याने मॅश करून घ्यायचं आहे। एकदम मऊ पेस्टसारखं याला सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत। आता याच्यामध्ये 1 वाटी मी बारीक चिरून घेतलेला गूळ ॲड करते आहे। आता हा जो गूळ आहे तो रताळ्यांसोबत छान एकजीव करून घ्यायचा आहे। गुळाच्या ज्या गाठी असतील त्या फोडून घ्यायच्या आहेत। एकदम पातळ असं याचं मिश्रण बनवून घेणार आहोत। जर रताळे गरम असतानाच गूळ त्यामध्ये टाकला तर गुळाचं पाणी होतं आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज लागत नाही। तुम्ही इथे बघू शकता रताळे आणि गूळ एकदम मऊ पातळ असं झालेलं आहे। यामध्ये आता टाकायचं आहे 1 चमचा बारीक केलेली बडीशेपची पावडर, चिमूटभर वेलचीची पावडर टाकलेली आहे। आता यामध्ये 1 चमचा सुंठाची पावडर टाकलेली आहे, त्यासोबत थोडीशी हळद। यामध्ये आता टाकूया चवीपुरतं मीठ। यामध्ये आता टाकूया 1 वाटी गव्हाचं पीठ। सुरुवातीला एकदम सगळं पीठ टाकायचं नाही, थोडं थोडं पिठाचा वापर करायचा, कारण आपण याच्यामध्ये पाणी न वापरता कणिक मळून घेणार आहोत। अशा पद्धतीने हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं। इथे हे जो कणकेचा गोळा आहे तो थोडा पातळ आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी थोडंसं अजून पीठ ॲड करते। इथे तुम्ही बघू शकता पीठ चांगलं घट्ट मळलं गेलेलं आहे। खूप जास्त घट्ट आणि खूप जास्त पातळ अशी कणिक करायची नाही, जशी चपातीसाठी आपण मळतो त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे। आता याच्यावरती थोडंसं तुपाचं हात फिरवून घ्यायचा। हे तूप सगळ्या कणकेला लावून घेऊया। तुपामुळे आपली जी घारी असेल ती खूप सॉफ्ट होते। आता इथे आपली घारीची कणिक मळून तयार आहे, याला आपण 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया। 10 मिनिट झालेले आहेत, कणिक छान सेट झाली आहे। आता आपण याची घारी बनवूया। तुम्हाला जितपत मोठी घारी बनवायची आहे तितका मोठा एक पिठाचा गोळा काढून घ्यायचा, तो कोरड्या पिठामध्ये अशा पद्धतीने बुडवायचा आणि याची गोल चपाती लाटून घ्यायची। घारी किती जाड किंवा पातळ ठेवायचं हे पूर्णपणे आपल्यावरती अवलंबून आहे। खूप जास्त पातळ घारीसुद्धा खूप छान लागते। इथे मी अशा पद्धतीने पहिली घारी लाटून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी लाटली गेली आहे। आता ही आपण तव्यावरती भाजून घेऊया। तव्यावरती मी थोडंसं तेल लावलं होतं घारीला भाजण्या अगोदर आणि नंतर त्याच्यावरती घारी टाकली होती। आता असे थोडे थोडे बबल्स यायला लागले की मग याला आपण पलटी मारून घेऊया। आता याला वरच्या साईडने आपण थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे। इथे मी तेल लावत आहे, तूप लावलं तर अजून छान लागते घारी। घारी पटकन भाजली जाते, त्यामुळे खूप जास्त हाय फ्लेमवरती ठेवायचं नाहीतर घारी करपण्याची शक्यता असते। आता या साईडने सुद्धा आपण तेल लावून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी आपली घारी बनली आहे। याच पद्धतीने मी सगळ्या घाऱ्या बनवून घेते। आता ही सुद्धा घारी आपण भाजून घेऊया।
जर तुम्ही ही घारीची रेसिपी घरी ट्राय केली आणि तुम्हाला जर ती आवडली तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि त्याच्या शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे तेसुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओज मी कधी अपलोड केलेले आहेत ते सगळ्यात अगोदर तुम्हाला समजेल. आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिलं त्यासाठी थँक्यू.